नमस्कार, विस्पुतेस कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण सगळ्यांची फेवरेट डिश बनवणार आहोत, तर ती आहे व्हेज मंचुरियन. घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवायचं आहे आपल्याला, आणि हे झटपट कसं बनतं हे टिप्स आणि ट्रिक्ससहित मी तुम्हाला सांगणार आहे. तर वेळ न घालवता आपण हे बघूया मस्तपैकी हे व्हेज मंचुरियन ड्राय कसं बनवायचं. तर चला मग बघूया. तर इथे मी पत्ता कोबी घेतलेली आहे, तर ही साधारण 700 ग्रॅम आहे. ही स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर ही आपण बारीक किसून घेऊ शकतो किंवा कापून पण घेऊ शकतो. तर आपल्याला खूप बारीक नाही आणि खूप जाड पण ठेवायची नाही आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये काढून मी 1 चमचाभर मीठ टाकून हे मिक्स करून घेतलं व्यवस्थित. त्यानंतर हे आपल्याला झाकण ठेवून 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनटानंतर पत्ता कोबीला खूप असं पाणी सुटतं, ते पिळून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, पत्ता कोबी हलकी होते. आणि हे तसंच राहू दिलं तर खूप आपल्याला पीठ वगैरे जास्त लागेल यामध्ये, आणि ते चांगले चव देत नाही मग. तर हे सगळे पत्ता कोबी मी पिळून घेतले, हे पाणी काढून घेतलं. त्यानंतर पुन्हा त्याच बाउलमध्ये काढून घेतलं. 1 ते 1.5 चमचा भरून काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, 1.5 चमचा भरून आलं लसूणची पेस्ट, 1/2 चमचा भरून काळी मिरी पावडर, 1/2 कप भर कॉर्नफ्लावर आहे, मापाचा कप आणि मोजलेला आहे, 1 कप भरून मैदा आहे तो टाकून घेतला. आणि हे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला जर गरज वाटली तरच आपण 1-2 चमचा भरून पाणी टाकायचं. हे बघा, मी इथे 2 चमचे पाणी टाकणार आहे. आणि हे छान असं मळून घ्यायचं आहे घट्टसर, खूप असं घट्ट नाही आणि खूप पातळ नाही, मध्यम ठेवायचं असं. तर हे मस्त असं मळून घेतलेलं आहे बघा. जर पातळ वाटलं तर यामध्ये तुम्ही थोडं थोडं पीठ वाढवू शकतात. आणि हाताला तेल लावून आपल्याला याचे छान असे बॉल तयार करून घ्यायचे आहे. मंचुरियनचे छोटे मोठे आवडीप्रमाणे करायचे आहे, मध्यम बनवत आहे मी इथे. तर हे असे आपण एका ताटात बनवून ठेवून घ्यायचे. साईडला मी तेल गरम करून ठेवलेलं आहे, तर तेल चांगलं गरम करून घ्यायचं. आणि हे मंचुरियनचे बॉल एक एक करून टाकायचे आहे, जेणेकरून ते चिटकायला नको एकमेकांना. आणि व्यवस्थित मस्त असे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे. तर हे टाकल्यानंतर लगेच हलवायचे नाही आपल्याला, हे सेट होऊ द्यायचे थोडे 1-2 मिनटं. त्यानंतर आपल्याला हे उलट पुलट करायचे आहे. हे बघा, आता हे आपण खालीवर एकदा करून घ्यायचं आणि हे कंटिन्यू आता खालीवर करायचे. एकदा सेट झाल्यावर म्हणजे चारी बाजूने हे छान एकसारखे रंगावर तळले जातात. हे बघा मस्तच. आता हे आपण असे सगळे मंचुरियनचे बॉल तळून घेणार आहोत. अगदी झटपट होतात मस्त. आणि हे मंचुरियनचे बॉल असेही तळलेले खायला खूप मस्त लागतात. तर हे सगळे मी असे तळून घेतले बघा, आतपर्यंत छान मस्त तळल्या गेलेले आहेत, कुरकुरीत आहेत. आता आपण छान अशी ग्रेव्ही तयार करायची आहे. इथे सगळी माझी तयारी झालेली आहे. तर इथे आपण गॅसवर आता कढई ठेवूया. 2 पळी तेल टाकत आहे. बारीक कापलेला लसूण आणि अदरक पण बारीक कापून घेतलं, 2-2 चमचे भरून ते टाकून घेतले. नंतर 4 मिरच्या बारीक कापून टाकत आहे. लांब पण कापू शकतात, किंवा लहान मुलांना करत असणार तर स्किप करा किंवा 1-2 मिरची टाका. त्यानंतर 1 मध्यम कांदा लांबसर कापून घेतला तो टाकून घेतला. मुठभर लांबसर कापलेली पत्ता कोबी, त्यानंतर 1 शिमला मिरची आणि थोडी कांद्याची पात आणि पातीचा कांदा असतो तो टाकून फुल फ्लेमवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे 1-2 मिनटं. भाज्या आपल्याला छान अशा क्रंची ठेवायच्या आहे. 1-2 मिनटं मी परतून घेतली फुल फ्लेमवर मस्त. आणि त्यानंतर 1 ग्लास पाणी टाकत आहे. तर इथे तुम्ही जर ग्रेव्ही हवी असेल तर 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकू शकतात. त्यानंतर मी इथे 2 चमचे भरून ग्रीन चिली सॉस टाकत आहे, 2 चमचे भरून टोमॅटो सॉस आणि 2 चमचे भरून रेड चिली सॉस. त्यानंतर 1 चमचा भरून डार्क सोया सॉस आणि चवीपुरतं थोडंसं मीठ, 1/2 चमचा भरून काळी मिरी पावडर. हे सगळं टाकून आता हे मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे. त्यानंतर आपण 2 चमचे भरून कॉर्नफ्लावर घेणार आहोत. त्यामध्ये आपल्याला
थोड़ा पानी टाकून याची छान अशी स्लरी तयार करून घ्यायची आहे। याच्याने छान असा दाटसरपणा येतो। हे व्यवस्थित मिक्स करून आता हे टाकून घेतलं, त्यानंतर हे छान उकळून घ्यायचं। हे बघा लगेच दाटसर होतं। हे एकदा मिक्स केलं की त्यानंतर आपले मंचुरियनचे बॉल यामध्ये टाकून घ्यायचे आहे। इथे मी ड्राय मंचुरियन बनवत आहे। जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर आधीच थोडं पाणी जास्त टाकायचं। तर इथे व्यवस्थित हे मिक्स करून घेत आहे आणि 2 मिनटं आपण फुल फ्लेमवर हे शिजवणार आहोत। 1 चमचा भरून मी व्हिनेगर टाकत आहे। ऑप्शनल आहे हे टाकणं, कंपल्सरी नाही। तर हे टाकून मिक्स करून घ्यायचं आणि आता 1-2 मिनटं मस्त शिजून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा मंचुरियन आता आपलं तयार आहे गरमागरम। यावर थोडी गार्निशिंगसाठी पत्ताकोबी, कांद्याची पात, थोडी कोथिंबीर टाकून मस्त हे आपण सर्व करणार आहोत गरमागरम। चायनीज हे गरमागरम खायला मस्त लागतं। तर अगदी साधं सोपं आहे हे बनवायला। तर तुम्हाला कसं वाटलं हे व्हेज मंचुरियन तर नक्की कमेंट करा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद। लवकरच भेटू पुन्हा एका साध्या सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।